हाय स्टुडंट्स, आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे काळोख, धपका आणि हिसका. ही गोष्ट ना मुलांनो तुम्ही कुठंच ऐकली नसाल आणि एवढी छान गोष्ट आहे, तुम्हाला खूप मज्जा येईल आणि तुम्ही खूप हसाल आणि या कोरोनाचं सगळं टेन्शन तुमचं कमी होऊन जाईल. ओके, पहा तर मग. एक असतं गाव आणि त्या गावामध्ये असा एक व्यक्ती राहत असतो की त्याला कष्ट करावं असं बिलकुल वाटत नसतं. आणि मग त्याच्या पाठीमागं त्याचं खूप मोठं कुटुंब होतं, दोन चार मुलं होती, बायको होती, लेकरं बाळा, असं मोठं कुटुंब होतं. मग तो जगवायचा कसा ह्यांना? तर तो काय करायचा माहिती का? कष्ट तर नको वाटायचं त्याला करायला. मग तो काय करायचा, त्या गावामध्ये दररोज एकाच्या घरी चोरी करायचा आणि काहीतरी त्यांच्या घरचं आणायचा आणि त्या लेकरा बाळांना सगळ्या कुटुंबाला खाऊ घालायचा. मग असं करत करत एके दिवशी काय झालं माहिती का तुम्हाला? तर त्या गावात जवळपास सगळी चोरी करून संपलेली होती. पहा मग, आता त्याला विचार पडला, आता काय करावं, आता ह्यांना कसं जगवायचं असा विचार पडला. कष्ट तर त्याला करायला आवडत नव्हतं. मग त्यानं एके दिवशी त्या दिवशी डोकं लढवलं. दोन चार दिवस झालं तर चोरी करायला कुठं काही राहिलंच नाही. मग आता काय करायचं, सगळी लेकरं वगैरे रडू लागले, काय कसं खाऊ घालायचं त्यांना, कसं जगवायचं. मग एक दिवशी त्याच्या डोक्यामध्ये आली आयडिया. मग काय केलं त्यानं माहिती का? त्याच्याच घराच्या थोड्या अंतरावर एक कुंभाराचं घर होतं. तुम्हाला माहिती का कुंभाराच्या घरी काय असतं? गाडगे बनवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? कुंभार म्हणतात. आणि त्यांच्या घरी एक गाढव असतं. मग गाडगे बनवण्यासाठी जी माती आणतात ना, ती गाडगे गाढवाच्या पाठीवरती लादून आणत असतात. म्हणून त्यांच्या घरी काय असतं? गाढव असतं. मग त्या चोर माणसाच्या म्हणजे डोक्यामध्ये आलं की चला आज या कुंभाराचं गाढव चोरायचं, बाजारात नेऊन विकायचं, त्याचे आपल्याला चांगले पैसे येतील, मग जरा चार दिवस आपल्याला महिन्याभर चांगलं मस्त बसून खाता येईल असं त्यानं डोक्यामध्ये विचार केला. मग काय झालं, त्या दिवशी रात्री सगळं गाव सामसूम झालं, सगळीकडं असा काळोख पसरलेला होता. मग हा हळूच शाणा उठला आणि मग कुंभाराच्या घराकडे चोरी करायला त्यांचं गाढव निघाला. पण नेमकं बाळानं त्या दिवशी काय झालं तर माहिती का तुम्हाला? कुंभाराच्या घरी कुंभारच नव्हता, तो गेला होता मडके विकायला बाजारला. आणि मग त्याच्या घरी कोण होतं? त्याची बायको आणि एक छोटीशी मुलगी. आणि अचानक त्या दिवशी गावाच्या बाहेर कुंभाराचं घर असल्यामुळं जंगलातून वाघ आला होता शिकारीला. त्याला सुद्धा काय करायचं होतं? त्या गाढवाची शिकार करायची होती. कुणाला? वाघाला. मग वाघ सुद्धा संध्याकाळी तिथं आता ते सगळे झोपल्याच्या नंतर गाढव घेऊन जायच्या विचारामध्ये तो आलेला होता. पण नेमकं त्या दिवशी गाढव नव्हतं तिथं. गाढव तो कुंभार गाडगी त्याच्या पाठीवरती ठेवून बाजारला घेऊन गेलेला होता, गाढव तिथं घरी नव्हतं. ओके, मग असं करत असताना त्या मायलिकेला पण घरी कोणीच नसल्यामुळं झोप येत नव्हती. त्या दोघी जणी संध्याकाळी बसून गप्पा मारत होत्या. म्हणजे चांगली 11-12 वेळ असं रात्रीच्या, सगळीकडे असा काळोख पसरलेला होता, अशी किर्र शांतता होती. आणि मग त्या दोघी जणी अशा गप्पा मारत बसल्या होत्या. मुलगी काय म्हणते आईला माहिती का? आई मला ना वाघाची लई भीती वाटते ग. आई काय म्हणते? ही वाघाला काय भ्यायचं, येड्या लेकरा. अगं बाई लई काळोख डेंजर बघ, काळोख लय भयानक, वाघ काय नसते, काही नसते वाघ, असं म्हणते. हे सगळं वाघ इकडं या दोघीचं बोलणं ऐकत होतं. त्याला त्यानं हे झोपल्या की गाढव घेऊन जायचं होतं ना, त्याच्यामुळे तोही शांत असा दबी मारून बसलेला होता. मग वाघानं मनात विचार केला, काय भानगड असेल बाबा, माझ्यासारखा माझ्यापेक्षा जास्त डेंजर काळोख काय असेल प्रकार म्हणून. असं ऐकतय तोपर्यंत त्यानं पण असा एकाग्र होऊन त्या दोघीच्या गप्पा ऐकत होता. तितक्यात हा चोर आला. चोर आला बाबा, असा असा त्यालाही काय दिसत नव्हतं. ते असं असं ते गाढव बांधलेल्या ठिकाण माहिती होतं त्याला, ते गाढव कुठं बांधतात काय नाही ते. आला तिथं असा असा करून चाकचित आला. झालं त्याला ती वाघ हातात लागला, त्याला वाटलं गाढव आहे. त्याने एकदम खुश होऊन मग असं करून वाघाचं कच्च म्हणे असं कान धरलं, घोड्यावर बसले आणि बसला वाघावर आणि सनाट पळायला सुरू केला. वाघाला वाटलं काही म्हणा, आपल्याला आता काळोखानं गाठलंय, म्हणजे आपल्या पाठीवर कोण बसलंय आता? काळोख. कारण ह्या पट्ट्याला आतापर्यंत कोणी हात लावायची हिंमत केली नाही आणि आता आपल्या पाठीवर एवढं डेंजर बसलंय, म्हणजे ती बैमनीत होती तीच काय असणार आहे? काळोख असणार आहे. वाघ बी असा धडधड 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 करायलेलो वाघाला, पण जीवाच्या भीतीपोटी तो खूप पळायला लागला जंगलाच्या दिशेनं. मग असं करत ती चोर पण खुश, काय मी गाढव पकडलंय म्हणून. पण जेव्हा ती गाढव म्हणायचा वाघ जेव्हा जंगलाच्या दिशेने पळू लागला आणि जंगलामध्ये घोर गेला ना, त्यावेळेस त्या चोराचा अंग सगळं असं
काटे झाडाचे फांद्या लागून असं सगळं वरखडून रक्त येऊ लागलेलं होतं अंगातून. असं करीत 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 पहाट झाली. काय झाली पहाट? मग थोडंसं अंधुक अंधुक दिसू लागलं होतं. मग गाड त्या वाघावर बसून चोर म्हणत होता, नाही काहीतरी घोळ आहे की गाडव एवढं डेंजर पळू शकत नाही, मग बघाव नेमकं काय. म्हणून त्यानं असं थोडं दिसाय लागलेलं होतं. असं करून बघितल्या बघितल्या म्हणला धोका झाला. म्हणला हा गाढव नाही हा वाघ आहे. आता म्हणला आता माझं काय खरं नाही, मी चित्त मेलो. कसं मेलो? चित्त मेलो. आता माझं काही शिल्लक राहणार नाही, मी माघारी जाऊ शकत नाही. असं म्हणल्यावर त्याला एक वाटलं की बाबा चला आता ह्या संकटातून आता मला कोण वाचवू शकल? देव वाचवू शकल. मग त्यानं म्हणला देवा वाचव रे मला एवढ्या ह्या घोर जंगलात, आता तुझ्याशिवाय मला कुणीही वाचवू शकत नाही. मग म्हणला देवा एक इच्छा पूर्ण कर माझी. काय? तर असं एखादं तरी आता मोठं वडाचं झाड दे आणि त्याला अशा खूप साऱ्या लोंबणाऱ्या पारंब्या दे आणि ही शहाणा वाघ त्याच्या खालून जाऊ दे. देवा एवढं तर कर माझ्यासाठी. असं म्हणल्या बरोबर देवानं काय केलं, असं मोठं वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्याशा लोंबणाऱ्या आणि वाघ त्याच्या खालून जायचं नियोजन केलं. मग असा वाघ त्याच्या खालून चालल्या चालल्या चोरानं असा पटकाने पारंब्यात धरल्या आणि तर 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 करत झाडावर जाऊन बसला. वाघ म्हणला अरे बापरे सुटलो रे देवा, काय रातभर मी काळोख पाठीवर वाघविला. म्हणला लय डेंजर काळोख रे बाबा, आता पुन्हा त्याचा माझा कधी सामना होऊ नये. असं म्हणला आणि माझा पळायला लागला. उजडत आलतं सकाळ झालती, सगळे प्राणी असे फिरू लागलेले होते थोडक्यात. मग तिकडून समोरून असं भले लट्ट हसवलं आलं बाबा, धाप 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 पाय टाके टाकीत चालायला ते मॉर्निंग वॉकला चाललेलो सकाळी सकाळी. इकडून आला थकलेल्या सुरामध्ये असा असा करीत वाघ आलेला. आल्या आल्या म्हणलं हसवल म्हणलं राम राम वाघ दादा गुड मॉर्निंग. असं करून बघितलं वाघानं म्हणलं ए बाबा कशाचा राम राम हू बाजूला रातभर माझ्या पाठीवर काळोख बसलेला. हसवल म्हणलं काळोख हे काय प्रकार आहे काळोख? मी तर एवढे डेंजर प्राणी बघितलो, एवढी डेंजर माणसं बघितलो, काळोख मी आज पहिल्यांदाच ऐकतोय. मला एवढा डेंजर असतंय ते मला माहिती नाही बाबा, काहीतरी सांगलो. म्हणलं वाघदादा चला बरं दाखवा कुठं होतं ते. ए बाबा शान्या उगत थंड राहा म्हणलं, नको तिलाही बेकार आहे म्हणला. आता तसं म्हणल्यावर मग हसवल म्हणलं काय कळलंय का वाघदादा तुम्हाला? अहो तुम्ही जंगलाचे राजे, तुम्ही जर असं भेलो आम्ही जगायचं कुणाच्या जीवावर? चला काय माहिती नाही मला, चला बरं तुम्ही. मी आहे ना, आपण दोघं झाल्यावर काही भीतीचं कारण नाही. असं म्हण नको रं उग ग बस उग शांत. हसवल काय ऐकायला तयार नाही. मग काय मी मागच राहणार बघ. हसवल वाघाची चांगली टरकलेला होता वाघ, मागच थांबून हसवल पुढे निघाला असा धाप 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 पाय टाकत. निघाल्याच्या नंतर पुढे गेले. वाघ म्हणला तिथं आहे बरं का वडाचं झाड, तिथंच काहीतरी झालं बाबा, गेलं तिथंच माझ्या पाठीवर उतरलंय. इथं बरं म्हणला. मग काय तुम्हाला माहिती का हसवलाचा काय प्रॉब्लेम असतो? हसवलाला आपल्यासारखा अशी मान वर करून पाहता येत नसतं. मग त्याला काय करावं लागतं? समजा वर बघायचं असेल ना तर त्याला सगळं असं सपशेल झोपावं लागतं. मग हसवल म्हणला ठीक आहे तुम्ही बसा तिथं, मी आता बघतो कसला काळोख आहे काय नाही ते. असं म्हणल्यावर बरं हसवलानं सगळं ती शरीर असं आगडबम सगळं टाकून दिलं आणि असा वर बघतोय न बघतोय एवढ्या त्यानं बघायला बी होतं. अजून त्याच चोरानं खाली वाकून बघितलं, इकडं बघितलं इकडं बघितलं. म्हणला चोर म्हणला आता तर माझं काही खरंच नाही. म्हणला आता वाघ बी आलाय हसवल बी आलंय, वाघानं जाऊन हसवलाला आणले, आता दोघं मिळून तर माझं हाड सुद्धा शिल्लक ठेवत नाही, तर आता माझं काही खरं नाही म्हणला. असं म्हणतंय हसवल खाली झोपायला असं थरथर थरथर ती चोर बी कापायलेलं होतं, त्याचा कसा फाटेऊन पाय निष्टला की असं धाप म्हणे आलं की हसवलाच्या बोकांडीच पडलं. हसवलाला काय वरून आलं एवढ्या व्यागामध्ये, काय त्याच्या बोकांडी पडलंय कळायलाच पत्ता नाही. तेवढं तर हसवल गडबडीनं असं उठलं, दोघाशी सनाट पळायला लागली का नाही म्हणतो माग पुढे काय बघाय तयार नाही ती. मग ही म्हणला चोर पण खाली पडलेला होता, मग त्यानं पण आपला त्याचा मार्ग धरला. मग हे दोघं जण एका पुढे एक असे पळू लागले. तेवढ्यात काय झालं पहा, इतकुस कोल्हालं पुढून टुन 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 उड्या मारीत आलं. म्हणलं सकाळ सकाळ मोठ्या प्राण्यांचं माणसांचं दर्शन झालं रे बाबा. म्हणला राम राम वाघ दादा गुड मॉर्निंग हसवल दादा.
यांची किती टरकली होती ही मलेची मुरड्या हु बाजूला जाऊ दे आम्हाला. अरे काय झालं का परेशान आहो एवढं, ती कोणाला म्हणलं नाही दोघाला. तू लय लहान आहेस अजून, तुला काही कळत नाही ह्याच्यातलं, तू उग शांत राहा आम्हाला जाऊ दे. कसं बरं असं होतंय म्हणला, तुम्ही टेन्शन मधील मी कसा काय निवांत राहू शकतोय म्हणला. नाही 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 मला कळलं पाहिजे तुम्हाला काय टेन्शन आहे ते. अरे शांत राहा तू. नाही 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 मला सांगावं लागतं. अरे म्हणला तुम्ही मोठी माणसं जर एवढी घाबरलो ह्या जंगलात कसं राहायचं म्हणला. नाही नाही मला सांगायला पाहिजे. ओके वाघ म्हणायचा रात्रभर माझ्या पाठीवर काळोख बसलाय. हसून म्हणायचा नाही 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 ना ना काळोख बिळ काय नव्हता, धाप म्हणा पडलंय म्हणा. दोघांमध्ये असे बर 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 म्हणला. हे बघा दोघांमध्ये काळो कोण धक्का कोण असं व्हायलंय ना, कन्फ्युजन आहे ना तुमच्या दोघांमध्ये. मी असा शोध लावतो, मी लहान समजू नका मला, अक्कलीनं फार मोठा आहे म्हणला. मग मी शोध लावतो म्हणला, चला तुम्ही माझ्या मागे मागे या म्हणलं. असं म्हणल्याच्या नंतर वाघ तर आधीच माग होता हसवल पुढी, जरा वाघ त्याच्या मागन ही चिमुरड निघाले पुढे टोन 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 उड्या मारत. मग म्हणलं ती दोघंच लांबून म्हणली तिथंच उतर बाबा काहीतरी असं म्हणल्या म्हणल्या. मग म्हणलं लगे हस कोल्लं म्हणलं हा म्हणला आत्ता लावतो शोध म्हणला. हे काय हेच पाय आहेत म्हणला त्याची माती, ती चोरबी घाबरून सगळीकडे माती घुरमडलेली होती सगळी तिथं बघितल्यानंतर पाय उठलेली म्हणला. हा चला म्हणला तुम्ही बिनधास्त माझ्या मागायचा, मी तपास लावायला नंबर एक आहे म्हणला. मी आदल्या जन्मी CID मध्ये नोकरी केलेली आहे म्हणला, मी असा शोध लावतो म्हणला. मग निघाला वाय टुन 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 उड्या मारीत कोल, मातीत पाय उठली होती ना तिथं असे पायावर पाया पायावर पाय ठेवत निघाला. मग निघाल्यानंतर काही थोड्या अंतरावर गेले की हि चोरानं काय केलं माहिती का तुम्हाला, तिथं त्याला जाताना आता कुठं जावं काय थोडा आराम करावा, दिवस रात्र भर त्या वाघाच्या पाठीवर आपटून 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 त्याचंही सगळं दुखायलेलं होतं म्हणून मग तिथं जा गेला पुढं थोडं. मग तिथं त्याला एक असं छोटस मंदिर दिसलं. मग मंदिर कधीचं जंगलातलं होतं, जुनं पुराण होतं. मग तिथं एक त्या मंदिराला लावायला अशी मोठी शीळ होती. मग तो काय म्हणला, शीळ म्हणजे मोठासा असा दगडा. मग तो म्हणला चला आजचा थोड्या वेळ तरी आपण ह्या मंदिरात बसूया सुरक्षित, ती शीळ काढून त्याला लावूयात आणि बसूयात म्हणला. चला म्हणला. मग तो चोर गेला आणि ते मंदिराच्या आत निवांत बसावं आणि ती मंदिराला शीळ लावली ना असा पाय देऊन. कुठं पाय दिला माहिती का तुम्हाला त्यानं, ना बा तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिला असला तर तुमच्या लक्षात येईल मंदिराला कधी पण देव धुतलेलं पाणी नारळ फोडलेलं पाणी जाण्यासाठी एक तिथंच बाजूला एक मोरी असते, म्हणजे पाणी जाण्यासाठी मोरी छोटीस वेज असतं असं. मग तिथं त्यानं दाराला शीळ लावली ना असा मोरीला पाय लावून बसला. ती वेज होतं ती बी बंद व्हावं म्हणून काय ती तुनी इलाजून साबीत म्हणून. मग असं करता करता हे आलेस ती गजन बाबा. हा म्हणला ह्या बघा हिथंच जिरली बघा ही पाय म्हणला कोल म्हणला. चला म्हणला तर तुम्ही त्या कट्ट्यावर बसून राहा म्हणला, मी असा शोध लावतो म्हणला. मग कोल्ह लगेच असं मंदिराच्या कडे अशा गोल 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 फेऱ्या घातल्या. हा म्हणला हे बघत होता कुठून सांग आहे का, ह्याच ह्या मंदिरातच जाऊन बसला ही कोल्ह्याला लगेच आला असं केला म्हणला. हा इथंच आहे म्हणला आत्ता लावतो म्हणला तपास, तुम्ही उगं निवांत बघत बसा म्हणला माझ्याकडे. बरं म्हणले देवी. मग त्याला ती दिसली छोटीशी मोरी, हा जिथून पाणी जाते ना ती वेज दिसली त्याला. मग त्यानं बी काय केला माहिती का, हात जाईना काय ना, मग जरा कोल्ह्याचं शिपूट जरा लांब असते ना, म्हणजे असा मागं 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 असा सरकला आणि असं शिपूट मध्ये घातलं कशात त्या मोरीत. हे जरा असं चोर असं जरा जरा रिलॅक्स होलं होतं तो परत त्याच्या पायाला गुळगुळ केलं बाबा, गुळगुळ केलं मला असं दचकला चोर. असं करून बघितल्या बघितल्या म्हणला अरे बापरे ही तर आता ही तर वेगळाच प्रकार दिसायला, ही तर कोल्ह्याचं शिपूट दिसायला म्हणला. आता काय खरं नाही बाबा, हे तिघं आले का काय की आता बाहेर म्हणला. पण म्हणला आता माझा बी जीव लई वैतागलाय म्हणला, आता काय करतो ह्या कोल्ह्याचं शिपूटच धरतो, आता मी बी तसा सुरक्षित आहे म्हणला, मला बी काय आता कशीची भीती नाही म्हणला, आता ह्या ह्याचं कोल्ह्याचं शिपूटच धरतो म्हणला, सोडीतच नाही म्हणला, आता ह्याला माझा हिसकाच दाखवितो म्हणला. असं म्हणल्या म्हणल्या काय केला असा चोरानं मागेसारखाला असा कच्च म्हण्यात धरला कोल्ह्याचं शिपूट असा आवळून धरला. आणि काय करायचं माहिती का, असं करून वाढायचं असं कोल सोडायचं पुढे असं करून वाढायचं. त्याच्यात काय झालं असेल सांगा तुम्ही, कोल्याचं सगळं बम भिंतीला आपटून आपटून लाल बम झालं सगळं. आणि मग माणसानं चांगलं असं करायचं असं करून पुढे सोडायचं असं कचक म्हणे असं आपटायचं त्या भिंतीवर येऊन कोल आपटायचं. आणि पुढे ह्या दोघांनी मध्येच बसलेली आणि काय टेन्शन द्यायचं माहिती कोल्या, काय करू दादा किती वेळ असतंय आता लावतो ना आता लावतो तपास म्हणून म्हणून किती वेळ बसायचं आता आम्ही इथे
त्यानं नाही सांगितलं त्यांना की मी अडकलोय मध्ये, मला हिसकं बसायला येतं म्हणून. कोल्यानं नाही सांगितलं त्यांना. आता मला सांगा, ह्यानं जर म्हणला मी अडकलोय बर का, ही हिथं काय जापानी करीत बसते का ते, ना पळून जाते एकट्याला सोडून. मग त्यानं काय त्यानं म्हणायचं, लई जाजा लावायल्यावरती काय म्हणलं, ए अरे काय बरं गा लाव तू म्हणायलो ना शोध, उगा टेन्शन देऊ नका बरं, उगा थंड धरावर थंडीला धरून शांतीला धरून बसायचं, लाव तू म्हणाल तुम्हाला शोध. असं म्हणत म्हणत अचानक काय झालं पहा, असं करून त्या चोराच्या हातातलं शिपूट निष्टलं आणि कोलं जाऊन त्या दोघाच्या माग पडलं धाप. म्हण्या म्हणला पडल्या पडल्या कोलं म्हणलं, अरे काय येड्या लेकानू तुम्ही काय सांगता, काय व्हायले माहिती का तुम्हाला, ही शाना जंगलाचा राजा म्हणतोय काळोख होता आणि तू म्हणतो धपका होता. अरे ही इसका हाय इसका, कवापासून झालो मी तर इसकं घेऊन आलो. म्हणला मी तुम्हाला सांगाय नाही म्हणला, ही कधीपासून झालं मी इसकं घेऊन आलं, उठा व्हा उगत चला तिकडं जंगलात. म्हणला ले डेंजर इसका हाय म्हणला. असं म्हणता म्हणता तिघजण एका मागाच्या एक पुढे अशी सनाट पळायला लागली. मग थोड्या वेळानं काय झालं पहा, चोर म्हणला नाही आता काही दिसणाय, दोन चार तास तासात मधी थांबला म्हणला, आता काही रिस्क दिसणाय, आता बाहेर निघावं कुणी नसावं आपलं घरला जावं. मग असं करून हळूच ती शिळ काढली आणि बाहेर आला आणि म्हणला, देवा मला लय संकटातून मोठ्या वाचविलाच म्हणला, आता म्हणून मरेपर्यंत मी कुणाची कसलीच चोरी करणार नाही म्हणला, मी आता काय करणार म्हणला, लय कष्ट करणार म्हणला, गावातले आणि मला कुणी काही काम सांगितलं ना पडेल ती काम मी करणार म्हणला, आणि मी माझं कुटुंब जगवणार म्हणला, आता म्हणून मी चोरी करायच्या भानगडीत पडणार नाही, तू मला लय मोठी अद्दल घडवली रे देवा म्हणला. आणि अशा प्रकारे माणसानं त्या चोरी करायची सगळी सोडून दिली आणि तो स्वतः कष्ट करून सगळ्यांना खाऊ घालू लागला. तेव्हा मुलांना कधी माणसानं दुसऱ्याची वस्तू चोरायची नाही, कधी चोरी करून माणूस कधी मोठा होत नसतो, स्वतः कष्ट करायचं आणि मोठं बनायचं. ओके आवडली ना मग तुम्हाला ही गोष्ट, मस्त आहे ना, छान. ओके बाय.